पाहायला मिळतोय. आणि तिसऱ्या दिवसामधील सामना क्रमांक 2 आपल्या भेटीला आलाय. एका बाजूला गावदेवी कणेर आणि दुसऱ्या बाजूला मावली रेन ब तलावपाडा. या दोन संघांमध्ये सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. गोलंदाज सुद्धा गोलंदाजी मार्क होते दाखल आहे. दुसऱ्या बाजूला मावली 11 ब संघ आपल्या घरच्या मैदानावरती खेळतोय. गावदेवी कणेर एक दूरचा प्रवास करून मात्र नक्कीच या स्पर्धेला मात्र आपला वेळ मात्र या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहेत. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते मात्र जोडले गेले त्यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी स्वागत आहे. गावदेवी कणेर संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांमध्ये एक मोठी फाईट मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती ऑफसाईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता. सुंदर चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. हार्दिक पाटील मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. समोर फलंदाज गुरुनाथ आणि दुसऱ्या बाजूला मदन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू जर पाळला तर आउटसाइड द ऑफस्टम्प मात्र टप्पा ठेवला गेला. चांगला बाउन्स झाला आणि त्यानंतर यष्टरक्षक मात्र नक्कीच यष्टांच्या मागे चेंडूला गॅदर करताना पाहायला मिळतोय. ते मात्र खूपच खराब चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंग स्टॉप रिझनला चेंडू मात्र नक्कीच ट्रॅव्हल झालाय. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडू फरार, चेंडू सीमारेषा पार, नो प्लस 4, एकूण 5 धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खूपच खराब चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. 5 धावा मात्र स्कोर कार्ड होते लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. पुढचा चेंडू फ्रीट असेल. पंचांचा इशारा आलाय. समोर बॅट्समन आपण पाहतोय गुरुनाथ आणि एका बाजूला मदन ही जोडी. ह्या धावा मात्र नक्कीच बाईच्या स्वरूपामध्ये येताना पाहायला मिळाल्या. खेळण्याचा प्रयत्न केला होता. खुलवा टप्प्याचा चेंडू होता. सरळ चेंडू मात्र निघून जातो यष्टरक्षकाच्या धावामध्ये. नेताच रूपामध्ये चेंडूची सांगता झाली. चांगलं कमबॅक मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. कारण फ्रीटचा चेंडू होता. फ्रीटचा चेंडूमध्ये जर पाहिलं तर आपण पाहू शकतात कोलवर डब्ब्याचा चेंडू पाहायला मिळाला. यॉर्क लेंथला पिक केलं आणि नक्कीच अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आहे. पहिलं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी हार्दिकची आपल्याला पाहायला मिळते. एक नो बॉल नक्कीच आला परंतु दोन चेंडू जे फलंदाजाला त्रस्त करणार आहे ते कुठेतरी विसरून चालणार नाही आहे. एका बाजूला आपण पाहतोय गावदेवी कणेर आणि दुसऱ्या बाजूला मावली 11 ब तलावपाडा संघ खेळताना पाहायला मिळतोय. आपल्या घरच्या मैदानावरती खेळतोय त्यामुळे एक नक्कीच वेगळी ऊर्जा मात्र नक्कीच पाहायला मिळते. पंचांकडे अपील आणि अपील उचलून धरलाय. इम्पॅक्ट पाहिलं स्टम्पच्या समोर मात्र ऍक्युरेट सापडले आणि नक्कीच लेग बिफोरच्या रूपामध्ये विकेट मात्र या ठिकाणी जायला मिळते. फर्स्ट विकेट जाताना पाहायला मिळतोय. गॉन नाव. तीन चेंडूंचा खेळ झालाय. 5 धाव फलकावरती आपण पाहतोय. रिप्ले मध्ये नक्कीच या ठिकाणी दाखवलं जात आहे आपल्या स्क्रीन वरती. गोल्डन स्पॉट वरून चेंडू पिच झाला. बराच फरक मात्र चेंडू आणि फळीमध्ये पाहायला मला. कारण ज्या प्रकारे मात्र चेंडू पिचिंग झाला होता. बॅटची रेंज जर पाहिली तर बॉल पासून खूप मात्र दूरवरती राहिली. तीन चेंडूंचा एकत्रित खेळ झालाय. 5 धाव फलकावरती पाहायला मिळतात. हार्दिकची चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. कारण त्याने विकेट आतापर्यंत मिळवून दिली आहे या नवीन चेंडूवरती. आपल्याकडे असले वेरेशन मात्र पुरेपूर मात्र या ठिकाणी नक्कीच त्याचा फायदा मात्र घेताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अप्रतिम अक्रॉस द बॅटने मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला होता. ऑफस्टम्पच्या बाहेर टप्पा ठेवला गेला. बॅट्समनपासून थोडंसं दूर खेळवलं आणि त्याचा मात्र नक्कीच बेनिफिटसुद्धा मिळाला. 4 चेंडूंचा खेळ झाला आहे. 5 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे अजून 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असतील.
500 चेंडूकडून गोलंदाज गोंदासी मार्क होती दाखल झालाय ओवर द विकेटने. आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला, फलंदाजाला भाग पडला, मात्र नक्कीच रिस्पेक्ट देण्यास या चेंडूला, कारण गोल्डन स्पॉटवरती चेंडू पाहायला मिळाला. शेवटचा अंतिम चेंडू असेल 5व्या षटकामधील. गावदेवी कणेर संघ थोडासा स्ट्रगल मात्र करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 6 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात, एक विकेट मात्र जाताना पाहायला मिळालाय, तो म्हणजेच या ठिकाणी गावदेवी कणेर संघाचा. मदन आणि वैभव ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आता या जोडीवरती दारुमदार असणार आहे. ऑफसाईडला चांगला स्कोर ऑफ द विकेटचा फटका नक्कीच पाहायला मिळाला होता. बॅकवर्ड पॉइंटला मात्र प्रोटेक्शन होतं, एक धाव रोखू शकत नाहीत. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपला गेलाय. 7 धाव फलकावरती पाहायला मिळतात. 7 रन्स इंटू द स्कोर कार्ड आफ्टर 1 ओव्हर. एक छोटासा ब्रेक घेऊयात, जाऊ तो म्हणजे संगीत कक्षामध्ये देवसंदी डीजेला. पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपला गेलाय आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. 7 रन्स इंटू द स्कोर कार्ड आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा ठिकाणी खेळ संपला गेलाय. मयूर पाटील मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हरमध्ये त्याला इन्व्हाइट केलं ऑन द ट्रॅक. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी राहिली, चांगली लाईन अँड लेंथ, चांगलं टॅलेंट, त्या टॅलेंटला मात्र नक्कीच ट्रॅप सापडला होता. अचूक टप्प्यावरती टप्पे मात्र पाहायला मिळाले चेंडूंचे. आता जवळ सेकंड ओव्हरमध्ये मयूर मात्र गोलंदाजी करताना दिसेल पुढच्या 6 चेंडूंमध्ये. मदनला पहिला चेंडू, इथे मात्र नक्कीच चांगले प्रयत्न यष्टीरक्षकाने दाखवले होते, परंतु चेंडू मात्र नक्कीच लॉन्ग स्टॉप रिझनला फार वेगाने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. नशिबाचा चौकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. तयांकडीचे प्रथमेश ठाकरे चर्चा मात्र नक्कीच करणार आहोत त्या खेळाडूची. खेळाचा प्रयत्न केला होता. अप्रतिम चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ झाला. 11 धावा फलकावरती पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये 2 मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार मात्र ज्याने जिंकले. जबरदस्त धावा त्याच्या बॅटमन आल्या. विथ द बॉल विथ द बॅट ॲज आयकॉन मात्र खेळत असताना जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला त्याने. फुलटो चेंडू ऑफ साईडला फटका, तर मात्र नक्कीच चांगला बॅकआउट पॉइंटला चेंडू मात्र नक्कीच निघून जाईल. 9+6 ग्रेट शॉट आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त चांगला पेस मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाला आणि पेसचा पुरेपूर फायदा मात्र घेतला गेला. 18 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालाय. बॅट चेज आणि नक्कीच पुन्हा एकदा इष्टरक्षकाला बीट्स केलं होतं. एकदा इथे एक सिंगल मात्र या ठिकाणी कम्प्लीट केले गेले. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 19-3 चेंडूंचा. आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. एका बाजूला मदन खेळतोय, 12 वरती 5 चेंडू त्याने फेस केल्यात. दुसऱ्या बाजूला वैभव मात्र 1 वरती खेळतोय, 2 चेंडू मात्र नक्कीच त्याने फेस केल्यात. गावदेवी कणेर संघ जाऊन पोहोचला 19 धावसंख्येवरती प्रथम बॅटिंग करताना. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॉडीला स्विच केलं होतं, त्यानंतर ग्रीप चेंज केली होती, परंतु चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाही आहे. नंतर चप्पामध्ये मात्र चेंडूचे सांगता झालंय आणि नक्कीच आता सातत्याने मात्र ह्या प्रकारचे स्ट्रोक मात्र टेनिस स्पोर्ट क्रिकेट विश्वामध्ये मात्र खेळले जात आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडू मात्र सेकंड ओव्हरमधील शिल्लक आहेत. इथे मात्र नक्कीच स्टेप आउट कोण खेळायचा तो बॅटवरती उचलला नाही आहे. बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं.
एक धाव नक्कीच येताना पाहायला मिळते. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 20-5. चेंडून सतरापर्यंत खेळ झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. आतापर्यंत मयूरचा जर विचार केला तर 13 धावा त्याने खर्च केल्यात या मागच्या 5 चेंडूंमागे. अप्रतिम मात्र चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र नक्कीच खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एक धावके रोखू शकत नाहीयेत. सिंगल मात्र या ठिकाणी परिपूर्ण केले गेले. दोन षटकांचा खेळ संपला गेलाय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 21-21 रन स्कोरकडे लागल्या गेल्यात. 21 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. कवदेवी कणेर संघाच्या प्रथम बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. माऊली रन ब संघाने मात्र टॉस जिंकला आणि प्रथमतः मात्र शतक करण्याचा निर्णय घेतला. परंतु पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी राहिली होती उल्लेखनीय आपल्याला पाहायला मिळाली. बॅटिंग पॉवर प्ले मात्र या ठिकाणी नक्कीच घेतला जातोय या तिसऱ्या षटकामध्ये. गावदेवी कनेरी संघाचा बॅटिंग स्कोर कार्ड आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते. गुरुनाथने मात्र नक्कीच नाराज केलं. शून्यावरती बाद झाला. त्यानंतर नक्कीच चांगली बॅटिंग मात्र पाहायला मिळाली. ती म्हणजेच वैभव आणि त्याचबरोबर मदन या दोन फलंदाजांच्या मदतनं. वैभवचा जर विचार केला तर थोडंसं मात्र संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मदनच्या बॅटमध्ये चांगले मात्र प्रॉपरली स्ट्रोक मात्र नक्कीच येताना पाहायला मिळत आहेत. 21 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. यश आपल्याला पाहायला मिळतोय. यशला इथून यशस्वी गोलंदाजी करावी लागणार आहे. यश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती चांगला चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्देश रूपामध्ये चेंडूची संख्या झाले. धावकृतच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवरती. आदरणीय कार्तिकदादा पाटील मॅन फ्रॉम अमेरिका यांच्यामध्ये होता. नक्कीच प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं 200 रुपयांचं कॅश प्राईज आलं आणि प्रत्येक कॅचसाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज आलं. अप्रतिम काय चेंडू मात्र पाहायला मिळाला. लेग कटरचा पुरेपूर फायदा मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत दोन चेंडूंचा खेळ झालाय आणि चांगला टर्न मात्र या सिमेंटच्या विकेटवरती मात्र प्राप्त करताना पाहायला मिळतोय. कारण थोडंसं डिफिकल्ट असतं परंतु ते मात्र नक्कीच करून दाखवलं यशने. डावकृतचा गोलंदाज आहे. फिंगर रोल करत असतो राऊंड द विकेटने मात्र एक चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय पहिल्या दोन चेंडूंमध्ये. इथे मात्र समोर लॉफ केलाय. फटका चांगला लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. यस इट्स आउट ऑफ द पार्क षटकार. फटका मात्र पाहायला मिळाला. ओरपिच चेंडू होता. ओरपिच चेंडूला मात्र लॉंग ऑफला डिलिव्हर्ड केलं. फाईट बॉलचा इशारा मात्र पंचांच्या मदत आलाय. धावसंख्या ते एक निवडते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 28 रन स्कोर करते लागले गेले. 3 चेंडून सातापर्यंत खेळ झालाय. कृती नक्कीच आदलून टाकण्याचा प्रयत्न झाला होता. जास्त अँगल मात्र बनवण्याचा प्रयत्न झाला होता. खूपच ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र फटका मात्र समोर लॉफ केलाय. शतक मात्र नक्कीच आलाय आणि कुठली चुकी करणार नाहीये. सॉफ्ट डिसमिसल विकेटचा पदंग. सेकंड विकेट मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. गावदी कणेर संघाला लागतोय दुसरा धक्का. गॉन नाव. पुन्हा एकदा तोच चेंडू मात्र पाहायला मिळाला. परंतु थोडंसं चेंज मात्र केलं होतं लाईन अँड लेंथमध्ये. कृती फलंदाजाला मात्र नक्कीच इन्व्हिटेशन दिलं मोठा फटका मारण्यासाठी. 100 रुपये नक्कीच लागू झालेत. प्रत्येक एक सुंदर झेल मात्र टिपला गेला. जवळजवळ एक्स्ट्रा कव्हर पासून ते नक्कीच समोर मात्र स्ट्रेट मात्र आले आणि एक सुंदर झेल मात्र कम्प्लीट केला.
पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क होते दाखल होईल. इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय. लॉंग लेग मध्ये शतक नक्कीच आहे आणि कॅच मात्र या ठिकाणी नक्कीच ड्रॉप झालाय. त्यांनी मथेला मात्र नक्कीच हा झेल अर्पण केला गेलाय, परंतु इथे मात्र खूप इम्पॉर्टंट झेल मात्र नक्कीच होता. अक्षय मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, अक्षयचा झेल मात्र या ठिकाणी सोडला जातोय. त्याचबरोबर दोन धावा सुद्धा मात्र पूर्ण केल्या गेल्यात. तीस धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पाच चेंडूंचा खेळ झालाय. तिसरं षटक मात्र या ठिकाणी प्रगती पथावरती पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामधील आतापर्यंत पाच चेंडूंचा खेळ झालाय. चांगला लेग कटर फट बॉल अप्रतिम चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. नक्कीच जबरदस्त फोन जर पूर्णपणे बीट करम लेग स्टम वरून जाऊ जर ऑफ स्टम वरती चेंडू मात्र आणला. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतात अप्रतिम आणि या फलंदाजाला पूर्णपणे नक्कीच बांधून ठेवलं या चेंडूवरती. तीन षटकांचा खेळ संपलाय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. तीस या आकड्यावरती दहाचा करंट रन रेट आतापर्यंत पाहायला मिळतोय. इथे मात्र नक्कीच शेअर मार्केट वाढलं गेलंय. आदरणीय कार्तिकदादा पाटील त्याचबरोबर सुरेशदादा पाटील मयूरदादा पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा मात्र नक्कीच कॅश प्राईज आलंय. धावसंख्या फलकावरती 30 या आकड्यावरती 13 रन्स क्रिकेट लागले गेलेत. तीन षटकांचा खेळ संपलाय. एक छोटासा ब्रेक घेऊन जाऊया तपन संगीत कक्षामध्ये देवसंदी डीजे ला. तीस धावा फलकावरती अकला जात आहे. तीन षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालाय. वैभव स्ट्राईकमध्ये बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. हार्दिकला पुन्हा एकदा इन्व्हाइट केले गोलंदाजी मार्क होती. पहिल्या षटकांमध्ये तीन धावा मात्र खर्च केल्या होत्या आणि एक विकेट त्यांनी मिळवला होता. त्या कारणास्तव पुन्हा एकदा या चौथ्या षटकांमध्ये त्याला इन्व्हाइट केलंय. ऑन द ट्रॅक समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय वैभव. आतापर्यंत दोन्ही फलंदाज जर पाहिले तर नक्कीच इथून मोठ्या धावा मात्र अपेक्षित असणार आहेत. त्याचा प्रयत्न केला होता डेडली बाउन्सर या ठिकाणी पहाल मारला. बाउन्सरने पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच बीट केलाय फलंदाजाला. चरूपामध्ये चेंडूची सांगता झालाय. कुठेतरी नक्कीच मदन ज्या प्रकारे बॅटिंग करत होता असं कुठेतरी वाटलं होतं का नक्कीच मोठी टोटल मात्र स्कोरकार्डवरती उभी होईल, परंतु तसं कळलं नाही आहे. त्याची विकेट गेली आणि त्यानंतर जर पाहिलं तर नक्कीच धावांवरती मात्र लगाम लावून ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजांचा पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मात्र निधव चरूपामध्ये फेकला गेलाय. आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना चांगला परफॉर्मन्स मात्र दाखवत आहेत अप्रतिम. आणि नक्कीच बॅटची एज होती हलकासा मात्र नक्कीच आवाज मात्र आला होता तिथे. आणि विकेट येते. दोन चेंडूंचा खेळ झालाय. विकेट येताना पाहायला मिळते. आणि नक्कीच कार्तिकदादा पाटील सुरेशदादा पाटील मयूरदादा पाटील यांच्यामध्ये नक्कीच आपण पाहतोय. 500 रुपयांचा कॅश प्राईज आहे प्रत्येक विकेटसाठी. 500 रुपये मात्र जमा सुद्धा झाल्यात हार्दिकसाठी आणि विकेट मात्र मिळवली. मोठ्या प्रमाणात नक्कीच एक्स्ट्राच्या
चांगला चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्दोष रूपामध्ये चेंडूची संख्या झाला आहे, 3 चेंडूंचा खेळ झाला आहे. चांगली गुणवत्ता मात्र नक्कीच गोलंदाजांकडे, कशाप्रकारे बाऊन्स मात्र पाहायला मिळाला अप्रतिम. मात्र फलंदाजाला रीड करतोय समोरच्या फलंदाजाचा शॉर्ट सिलेक्शन काय, मात्र आधीच मात्र रीड करतोय ज्याप्रकारे बॅटिंग स्टान्स पाहायला मिळतो आणि त्याला फॉलो करून त्याची गोलंदाजी पाहायला मिळते. कवरच्या दिशेने चेंडू निघून जातोय, डीपमध्ये शतक पाहायला मिळतोय. पुढे येईल तत्पूर्वी 2 धावा काय रोखू शकत नाही आहे. 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या गेल्यात, दुरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 32 धाव फलकावरती लागल्या गेल्यात, 32 रन्स इंटू दिस स्कोरकार्ड आपण पाहतोय आफ्टर 3.4 ओव्हर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे चौथ्या षटकामधील. सध्या गुणवत्ता आपली दाखवत आहेत आपल्या घरच्या मैदानावरती, कारण याच मैदानावरती नक्कीच प्रॅक्टिस सेशनमध्ये हार्दिकसाठी मात्र कॅश प्राईज आलाय. अत्र शेवटचा चेंडू आहे, या चेंडूवरती जर विकेट घेतला तर 500 रुपयांचा कॅश प्राईज या ठिकाणी पाहायला मिळते. कार्तिकदादा पाटील, सुरेशदादा पाटील, मयूरदादा पाटील यांच्या माध्यमातून, या त्रिमूर्तींच्या माध्यमातून नक्कीच मोठं सहकार्य मात्र आपल्या या स्पर्धेसाठी राहिलंय. 5 चेंडूंचा खेळ झालाय, शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. या षटकामध्ये जर पाहिलं तर 1 विकेट आलाय, 3 डॉट बॉल आणि 2 धावा मात्र येताना पाहायला मिळाला. टॉप साईडला मात्र खेळला गेलाय, लॉंग ऑफला प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. कसाव मात्र येईल सिंगलच्या साईडने, धाव सिंगल जाऊन पोहोचते फलकावरती. 33 रन स्कोरकडे टाकले गेलेत, 4 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये फक्त 4 धावा आणि नक्कीच महत्वाचा 1 विकेट मात्र येताना पाहायला मिळाला. काही गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली, आपली गुणवत्ता मात्र दाखवली, आपल्याकडे असलेली प्रतिभा मात्र या ठिकाणी दाखवली, कौशल्य आहे ते दाखवलं या ठिकाणी या विकेटवरती. नक्कीच ज्याप्रकारे उल्लेख केला प्रॅक्टिस सेशनमध्ये, याच विकेटवरती याच मैदानावरती मात्र घाम गाळत असतात. मागच्या षटकामध्ये 3 धावा मात्र येताना पाहायला मिळाल्या, 2 धावा मात्र आल्या होत्या, त्यानंतर सिंगल मात्र येताना पाहायला मिळाली. त्याचबरोबर 4 निर्धाव चेंडू, त्यामध्ये 1 विकेट आपल्याला पाहायला मिळाला. 4 षटकांचा खेळ संपलाय, हार्दिकने आपला 2 षटकांचा स्पेल पूर्ण केलाय आणि जो कर्णधारने विश्वास दाखवला होता तो विश्वास त्याने सार्थ करून दाखवलाय. कारण 2 षटकांमध्ये फक्त 6 धावा, त्याचबरोबर 2 विकेट अप्रतिम मात्र नक्कीच जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळाला. एकदा रोखू शकत नाही आहेत, एकदा मात्र पूर्ण केली जाते. सिंगलच्या साईडने धाव सिंगल जाऊन पोहोचले फलकावरती. 34 रन्स स्कोरकडे जागले जात आहेत. राऊंड द विकेटने अप्रतिम मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, 34 फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच फलंदाजाला बीट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बाईच्या रूपाने ही धाव येताना पाहायला मिळाली राऊंड द विकेटने. खेळण्याचा प्रयत्न केला आहे, बॅटची एज नक्कीच होती, परंतु लॉंग स्टॉप रिझनला मात्र नक्कीच चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. बॅटची एज घेऊन आलेला चौकार मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. चौकार, गुड शॉट. सुंदर सॉन्ग आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजेच अमेरिका लँडिंग ग्रुपचं आणि मोठं सहकार्य मात्र अमेरिका लँडिंग ग्रुपच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. 2 चेंडूंचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. प्रतीकला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. 38 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. षटकातील तिसरा चेंडू घेऊन राऊंड द विकेटने गोलंदाज दाखल झालाय. ते फुलटॉस चेंडू ऑन साईडला मात्र फटका तर नक्की चांगला आहे, परंतु लॉंग ओव्हरमध्ये डाऊन द बॉल फिल्डर एक गुड कॅच, फलंदाज बॅक टू द पवेलियन, 4th विकेट. लोअर फुलटॉस चेंडू मात्र पाहायला मिळाला, कुठेतरी नक्कीच अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु तो फटका जो पाहायला मिळाला तो नक्कीच मिसटाईम होताना पाहायला मिळाला. पुढचा सामना पाहायला मिळेल वागोबा कांदरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश तलाचा पाडा. चला दोन्ही कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस लिया, वागोबा कांदरपाडा आणि त्याचबरोबर श्री गणेश तलाचा पाडा दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय टॉस लिया. आपण कृपया सज्ज राहायचं आहे. 3 चेंडूंचा खेळ झाला, 38 धाव फुलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा प्रतीक
खेळण्याचा प्रयत्न केला होता शिरापासून, मात्र नक्कीच या लाईन अँड लेंथला मात्र दूर ठेवला आणि तो प्रयत्न नक्कीच यशस्वी करून दाखवून त्यांना पाहायला मिळतो. प्रतीक, चार चेंडूंचा खेळ झाला आहे, कुठेतरी चौकार नक्कीच झाला, परंतु त्यानंतर सुद्धा मात्र नक्कीच त्याच्यामध्ये असली धमक मात्र अॅटकेने दाखवत असताना पाहायला मिळतोय. क्षमतेपेक्षा जास्त धावले की मात्र दम लागतो, परंतु क्षमतेपेक्षा धावा जास्त धावायला सुद्धा मात्र दमच लागतो आणि ती क्षमता मात्र ठिकाणी दाखवताना पाहायला मिळतोय. अप्रतिम, काय जबरदस्त गोलंदाज या मैदानामध्ये सुरू आहे. अचूक टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळत आहेत, नक्कीच पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करताना पाहायला मिळतोय. तो म्हणजेच माऊली इलेवन ब तलावपाडा संघ आपल्या घरच्या मैदानावरती पाहुणे संघाला मात्र नक्कीच या ठिकाणी बॅकफुटला पाठवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल पाचव्या षटकामधील. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती दाखवलो येईल राऊंड द विकेट ने. फुटवा चेंडू होता ऑफ साईडला, मात्र नक्कीच ड्राईव्ह केला गेलाय, परंतु इथे नक्कीच मिसफील्ड झालाय. एकदा पूर्ण केले दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि दोन धावा नक्कीच पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, मात्र या दोन फलंदाजांच्या बिटवीन आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या धावीवरती मात्र विकेट येताना पाहायला मिळाली. 40 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 14 रन्स इंटू द स्कोर कार्ड आपण पाहतोय. 41 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 41 टू विन असेल. आदरणीय कार्तिक दादा पाटील यांच्या मदतनं या ठिकाणी कॅश प्राईज आलंय. माऊली इलेवन ब संघ जर विजयी झाला तर 5000 रुपयांचा मात्र नक्कीच कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते. एक नक्कीच मोटिवेशन दिलं जातं. सर टॉस द्यायचं आहे. श्री गणेश तळ्याचा पाडा संघाचा कॅप्टन मात्र या ठिकाणी उपस्थित आहे आणि मी विनंती करतोय वावकोबा कांदरपाडा संघाचा कॅप्टन, चला आपण टॉस द्या. त्याच्या 5 षटकांसाठी मी इन्व्हाइट करतोय मायक्रोफोनवरती तुषार जे सोनवणे यांचा गोड आवाज मात्र तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओव्हर टू यू तुषार. थँक्यू सो मच. चला टॉस करिता दोन्ही संघाला मी विनंती करतोय. वाघोबा वाघोबा खंदरपाडा विपक्ष श्री गणेश तळ्याचा पाडा या दोन्ही संघाच्या कर्णधाराला प्लीज आम्ही विनंती करतोय त्वरित कॅप्टन या ठिकाणी येऊ द्या. मॅचला देखील आपण सुरुवात करणार आहोत. महत्वपूर्ण मॅच माऊली इलेव्हन ब जो या स्पर्धेचे शिल्पकार आहेत, परंतु ब संघ आपल्याला आजच्या दिवसामध्ये खेळताना दिसतोय. दुसऱ्या बाजूला गावदेवी कनेर दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देणार आहोत, बेस्ट ऑफ लक. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टॉस त्या ठिकाणी केला जातोय. आमचे साथी समालोचक मित्र अर्धीजी किणी त्या ठिकाणी असतील जॉईन. टॉस त्या ठिकाणी केला जाईल. हा देखील सामना 5-5 षटकांचे आजच्या दिवसात संपूर्ण सामने आपण पाहणार आहोत. एक सुंदर अशी स्पर्धा या वैतरणा विभागामध्ये आपण पाहत आहेत. अर्थातच माऊली चषक 2024 हे शानदार बहरदार एक जबरदस्त आयोजन या तलावपाड्याच्या मैदानावरती पाहायला मिळते. माऊली क्रीडा मंडळ तळावपाडा आयोजित माऊली चषक 2024. एक्केचाळीस धावा विजयाकरिता लक्ष या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये असेल. टॉस केला जातो या पुढचा मॅच. त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक मित्र अर्थात
किनी यांचा आवाज आपण टॉस का बॉक्स मध्ये आवाज ऐकणार आहोत. कांदरपाडा या दोन संघांमध्ये या ठिकाणी टॉस केला जातोय. आमच्या मान्यवरांची शुभ असते या ठिकाणी टॉस आपण करतोय. वाघोबा कांदरपाडा संघाचा कॉल असेल, छापाचा कॉल आहे आणि नक्कीच काटा आला आहे. टॉस मात्र या ठिकाणी नक्कीच जिंकलाय तो म्हणजेच श्री गणेश तलासपाडा संघाने. दोन्ही संघांचा सन्मान मात्र आपण या ठिकाणी करतोय. त्याआधी आमच्या मान्यवरांची शुभ असते या स्पर्धेची एक गोड आठवण आपल्याला पाहायला मिळते. सन्मानचिन्ह देऊन मात्र नक्कीच आपण सन्मानित करतोय. कॅप्टन टॉस जिंकलाय, सर्वप्रथम आपला निर्णय असणार आहे. फिल्डिंग फिल्डिंग करत असताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 40 असे. तुमच्या बॉलिंग अटॅकमध्ये 4 ते 5 प्रॉपर बॉलर आहेत. आणि याआधी तुम्ही या संघासोबत कधी खेळलायत का? भरपूर वेळा खेळलो. कोणता संघ तुमच्यावरती भारी, कोणता खेळाडू तुमच्यावरती भारी पडलाय? बॅलन्सिंग राहिला सामना नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. जर कॅप्टन टॉस जिंकला असतं तर काय निर्णय असतं? फिल्डिंग असते. आता मनाची विरुद्ध बॅटिंग करायची आहे तर 5 षटकांमध्ये माइंड मध्ये काय टोटल असणार आहे? 60 ते 65 असे. अटॅकिंग फलंदाज तुमच्या बॅटिंग लाईनअप मध्ये? पवन, अक्षय, संजय, प्रीतम. आणि या स्पर्धेविषयी आपलं मनोगत कसं व्यक्त कराल? हे ग्राउंड आम्हाला फार लक्की ठरलंय, कारण की इतके वर्ष आम्ही खेळतो, आम्ही 6 वर्ष कंटिन्यू खेळत आहे. जर हार वगैरे झाली एक ट्रॉफी पण मारली आहे. नक्कीच टॉस मध्ये या ठिकाणी जिंकलाय श्री गणेश तलासपाडा संघाने आणि प्रथमतः शतक करण्याचा निर्णय घेतलाय. ऑल द बेस्ट बट टीम्स जाऊ आपण कक्षामध्ये, तिथे जोडले जातील तुषारजी सोनोने. होप यू, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मॅचच्या दिशेने जाणार आहोत. पहिल्या बॉलवरती पहिली विकेट गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली बॅटची कडा होती आणि तिथून पहिला धक्का लगावला गेला तो म्हणजेच माऊली 11 बस संघाला. आणि आतापर्यंत धावसंख्या 0 घरामध्ये 1 विकेट गमावला आहे. आणि आता मात्र 3 बॉल हे मैदानाच्या आतमध्ये. हॅलो माईक चेक. हॅलो 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 बाईक चेक. या ठिकाणी जर पाहिलं तर माऊली 11 या संघासाठी देखील भरपूर कॅश प्राईज लावले जात आहेत. निश्चित स्वरूपात आपण पाहतोय 2 3 4 5 6 तर निश्चित स्वरूपात या ठिकाणी पाहिलं तर संघाची धावसंख्या 1 षटकांच्याकडे जाऊन पोहोचली आहे 5 घरामध्ये.
24 चेंडू इथून देखील 36 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये लक्ष असेल. 5 धावा फटक्यावरती लगावलं गेलं, त्या ठिकाणी एक विकेट गमवली गेली होती. म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये आपण संघ जर पाहिला जो बॅटिंग करतोय माऊली 11 ब हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला पडतो. 24-36 इथून देखील मॅचचं समीकरण 41 टार्गेट असताना जबरदस्त पहिल्या षटकामध्ये आपण गोलंदाजी पाहिले. गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी येताना दिसत आहेत, ते म्हणजे मिस्टर रोहन. रोहनला चांगली गोलंदाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अपेक्षित असेल. धीरेन जे स्ट्राईक एंडला आहेत आणि 5 धावा धाव फटक्यावरती लगावल्या गेल्या, चांगली फलंदाजी आता मात्र धीरेनं देखील करावी लागेल. ओहो यावेळेला जर पाहिजे तर सुंदर लाईन पाहायला मिळते, टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळ घेतला, त्यानंतर जर पाहिजे तर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता. जबरदस्त या ठिकाणी लाईन होती आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. धीरेन हो यावेळेला जर पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि यावेळेला जर पाहिलं तर 2 धावा देखील निश्चित स्वरूपात कम्प्लीट केल्या गेल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या 7 घरामध्ये. धीरेन जबरदस्त फलंदाजी आता मात्र करावी लागेल, परंतु धीरेन यांची विकेट जर घेतली तर निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर भरपूर काही मॅचमध्ये रंगत निर्माण होईल, कारण की धीरेन एक जबरदस्त फलंदाज आहेत आणि प्रतीक पाटील दुसऱ्या बाजूला ते देखील एक हरहुन्नरी खेळाडूमध्ये कित्येक स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहिले. ओव्हर दी विकेटने शॉर्ट बोलवत ऑन साईडला पूल केलाय, सरळ चेंडूला फाटवले गेले, ते म्हणजे क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. गुड फिल्डिंग आपल्याला त्या ठिकाणी पाहिलं, परंतु पाहता पाहता या ठिकाणी जर पाहिलं तर कॉलिंग चुकीचं होतं आणि त्याच कारण जर पाहिलं तर धावचिकच्या माध्यमात फलंदाज बाजार झालेत. परतावं लागेल डेगाऊटच्या हिशेने, या ठिकाणी दुसरा धक्का लागवला जातो माऊली 11 बी तलावपाडा संघाला. विकेट गेले फलंदाज सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, जबरदस्त फिल्डिंगचा नजारा हा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झालंय. आता मात्र संघाची धावसंख्या धावफडकावरती आपण पाहणार आहे, ती म्हणजे झाले 8 धावा धावफडकावरती. 2 विकेट्स गमवल्यात, 1.3 चेंडूचा खेळ या ठिकाणी कम्प्लीट झालाय. 5 षटकांच्या मॅचेस मध्ये आपण पाहतोय ही धावसंख्या जर पाहिलं तर एक उभारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातो. 41 धावांचं एक छोटंसं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले, ते म्हणजेच गावदेवी कनेरचा संघ. परंतु गावदेवी कनेरचा संघ देखील सांगतोय आमच्याकडे बॅटर थोडेसे कमी आहेत, परंतु गोलंदाजीचा दबदबा आमचा कित्येक स्पर्धेमध्ये चांगला राहिलाय आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पुढे टाकला होता. इन साइड आउटच्या माध्यमातून सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक काय डीप कव्हरला आणि पाहता पाहता त्यांनी बॉल अडवले गेले आणि 2 धावा निश्चित स्वरूपा ऑन द क्रीज कम्प्लीट केल्या गेल्या. प्रतीक पाटील आणि यश पाटील या 2 बॅटरच्या माध्यमातून पाहता पाहता 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफटकावरती 10 घरामध्ये 1.4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कम्प्लीट झालाय. मिस्टर रोहन ज्याने आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत आणि 5 धावा आतापर्यंत त्यांनी मैदानाच्या आतमध्ये खर्च केल्या गेल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल होती यार ओव्हर दी विकेटने आहे. वेळेला सुंदर फटका होता, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, परंतु पाहता पाहता जर पाहिलं तर बॉल निघून चालला. क्षेत्ररक्षक आलेत वेगाने आणि तिथून जर पाहिलं तर त्या ठिकाणी जर पाहिलं तर पुढेच एकदा 2 धावा कम्प्लीट केल्या गेल्या. सिंगल डबल जे क्रिकेटचं बेसिक आहे त्या बेसिकच्या धोरणावरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसत आहेत. एक 1.5 चेंडूचा खेळ कम्प्लीट झालाय. संघाची धावसंख्या धावफडकावरती 12 झालेली आहे. 12:04 या ठिकाणी कम्प्लीट झालेले आहेत. वेळेला सहयोग द्या मित्रांनो. हो यावेळेला जर पाहिलं तर अपील केली जाते, परंतु यावेळेला जर पाहिलं तर अपीलमध्ये जर पाहिलं तर जल्लोष भरपूर होता, उत्साह भरपूर होता, परंतु आत्मविश्वास हा कमी प्रमाणावर पाहायला मिळाला. अशा रीतीने 2 षटकांचा खेळ कम्प्लीट झालाय. 41 धावांचा पाठला करत असताना माऊली बी तलावपाडा या संघाची धावसंख्या 12-2 गडी बाद झाले धावफटकावरती. 2 षटकांचा खेळ कम्प्लीट झालाय. 18 चेंडू विजयाकरीचा लक्ष इथून देखील पाहायला मिळेल, ते म्हणजे 29 धावांचं 18 बॉल 29 ची गरज. आलो एक डीजे ब्रेक घेऊन पुढेच एकदा मैदानाच्या दिशेने.
फडकावरती 12 झालेली आहे, 12 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेले आहेत. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर 12 धावा फडकावरती आहेत, म्हणजेच चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र पाहायला मिळतो. परंतु इथून देखील जर पाहिलं तर 18 चेंडू विजयाकरिता तुम्हाला लक्ष मैदानाच्या आतमध्ये असेल ते म्हणजेच 29 धावेंचं. आणि 29 धावा या 18 चेंडूमध्ये कशा कम्प्लीट केल्या जातील, माऊली 11B तलाव पाडा या संघाच्या माध्यमातून पाहणं महत्वाचं असेल. यश पाटील आणि दुसऱ्या बाजूला प्रतीक पाटील हे दोन फलंदाज आहेत. पहा एकंदरीत जर पाहिलं तर 41 धावा या मैदानावरती जास्त नाही आहेत, एक घरचं मैदान. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर घरच्या मैदानावरती खेळत असताना अनुभव हा त्यांचा भरपूर प्रमाणात पाहायला मिळतोय. प्रत्येक षटकाऱ्याकरिता 500 रुपयाचं कॅश प्राईज सन्माननीय कार्तिकजी पाटील साहेबांच्या माध्यमातनं. आणि निश्चित स्वरूपात त्यांचं देखील कौतुक करावं लागेल, भरपूर मेहनत या संपूर्ण माऊली चषकाने केले, त्याचबरोबर कार्तिकदादा पाटील यांचा सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वात मोठं बहुमूल्य राहिलेलं आहे. ओहो, बॉल लागणं बॅटला गरजेचं होतं, जरूर वाईट बॉल आहे परंतु बॉल लागला असता षटकार चौकार धावा येताना दिसल्या असता, परंतु अवंतरच्या माध्यमातून एक धाव येताना दिसेल. आणि संघाची धावसंख्या धावफडकावरती 13 झाले, 18 बॉल आणि 29 गरज. इथून देखील मैदानाच्या आतमध्ये असेल, मॅच ऑन. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. यश पाटील आणि प्रतीक पाटील एक जिम्मेदारी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरलेत, परंतु त्यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. जरूर माऊली 11B तलावपाडा संघाचे 2 विकेट गेले आहेत महत्वपूर्ण, परंतु ह्या देखील विकेट भरपूर महत्वाच्या या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. हा बॉल देखील जर पाहिलं तर उजव्या एसटीच्या बाहेर टाकला गेला. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर व्हाईट बॉल या ठिकाणी जर पाहिलं तर घोषित केला गेला पंचांच्या माध्यमातून. आणखीन एक एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव संघाची धावसंख्या 24, 18 बॉल 27 गरज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. वाघोबा खंद्रपाडा विपक्ष श्री गणेश तलाचा पाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आणि बॅटिंगसाठी आमदार केले होते, म्हणजेच वाघोबा खंद्रपाडा संघाला याही वेळेला व्हाईट बॉल. व्हाईटची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये कम्प्लीट केले आहेत ते म्हणजेच गोलंदाजाने. आता मात्र गोलंदाज भरकटलेत असं म्हणावं लागेल. आता दबाव प्रेशर एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळत आहे तो प्रेशर असेल. गावदेवी कनेर चे जे गोलंदाज आहेत षटक क्रमांक 3 आपण पाहतोय ते म्हणजेच मिस्टर गुरुनाथ. कमबॅक त्यांना करावं लागेल, कारण की गुरुनाथ एक जबरदस्त गोलंदाज आहेत, परंतु त्यांचं प्रेशर मैदानाच्या आतमध्ये भरपूर बनले गेले. परंतु आता मात्र जर पाहिले तर बॅक टू बॅक 3 चेंडू गुरुनाथ ते व्हाईट टाकलेत. ही जमेची बाजू या मैदानाच्या आतमध्ये दिसते, कारण की रेखा जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये माऊली 11 तलावपाडा संघ देखील बलाढ्य आहे. आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी कनेर संघ देखील आपल्याला एक बलाढ्य संघ पाहायला मिळतोय. यश पाटील ऑन स्ट्राईक, ज्याने आणखीन एकही बॉल खेळला नाही आहे, परंतु जर पाहिलं तर व्हाईटच्या माध्यमातून गोलंदाजाने 3 धावा खर्च केल्या, धावसंख्या 15. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर सुंदर फटका पाहायला मिळतो. पाहता बॉल निघून गेला थेट मैदानाच्या बाहेर 4 धावांकरिता जबरदस्त चौकार. इट्स 4. धन्यवाद विजय, वेलकम बॅक. माऊली 11 तलावपाडा संघ जिंकला तर पहिल्या 5 होते, आता मात्र 10,000 रुपये दिले जातील सन्माननीय कार्तिक शेठ पाटील यांच्या माध्यमातून. याही वेळेला सुंदर फटका इन टू द गॅप मधून क्षेत्रक्षक होते, त्याला बीट करून बॉल थेट चाललाय मैदानाच्या बाहेर. एका टप्प्याच्या सायरे धावा मिळती 4, येतोय नशिबाचा चौकार. जबरदस्त कार्तिकजी पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि प्रत्येक या ठिकाणी जर पाहिलं तर षटकार चौकाराला कॅश प्राईज आहे, 2 क्षेत्ररक्षक आहेत. पाहता चेंडूला अडवले गेले, फेकी होईल. पाहता दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा देखील निश्चित स्वरूपात कम्प्लीट केल्या गेल्या. टाळ्यांचा कडकडा होतोय, कारण की जर पाहिलं तर घरचा संघ, घरचं मैदान आणि घरची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याचकरता जर पाहिलं तर यश पाटीलने आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय, धावा बनवल्या त्याने 10. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर उंच हवेत गेल्या बॉल, एसटी रक्षक आले चेंडू मागे आणि पाहता त्यांच्या माध्यमातून सुंदर झेल टिपण्यात आलाय. संघाचा तारणहार यश पाटील यांना परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. 25 धावसंख्या असताना 3रा गाडीबाद झालाय मैदानाच्या आतमध्ये माऊली 11 ब.
धन्यवाद धन्यवाद. 14 चेंडू आता मात्र 16 धावांचं लक्ष. मॅच जबरदस्त स्थितीमध्ये पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल, जबरदस्त टाळ्यांचं स्वागत केले जाते. कारण की संघ अडचणीत असताना जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये गेले, तिथून जर पाहिले तर त्यांचं चोखपणे काम बजावून मैदानाच्या बाहेर निघाले. परंतु जर पाहिले तर चांगली खेळी राहिले आणि सन्माननीय कार्तिक शेठ पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकारा षटकाऱ्याकर त्या ठिकाणी कॅश प्राईज लावलं जाते, प्रोत्साहन वाढवलं जाते ते म्हणजे माऊली ब या टीमचं. परंतु त्यांनी देखील चांगली कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. आता मात्र 14 चेंडू शिल्लक असतील विजयाकरिता. इथून देखील जर पाहिले तर 16 धावांचं लक्ष या मैदानाच्या आतमध्ये राहील. ओव्हर दी विकेटने काहीतरी वेगळे करायचा प्रयत्न होता. मिस्टर जे नवीन फलंदाज आले हार्दिक पाटील, ज्याने 2 षटक पहिल्या सामन्यावर टाकले होते, सुंदर षटक त्या पहिल्या डाबामध्ये आपण पाहिले. आणि तेच हार्दिक पाटील आता मात्र बॅटिंगसाठी आलेत. पहिला बॉल जर पाहिले तर फेस करत असताना डॉटच्या माध्यमात राहील. ओहो, यावेळेला जर पाहिले तर सुंदर चेंडू होता, वेग भरणार होता चेंडूवरती. यावेळेला जर पाहता टॅप टू ग्राउंड पाहिल्यामध्ये त्या क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला. पाहता पाहता एक सिंगल फक्त आणि फक्त त्या ठिकाणी मिळेल. आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ कम्प्लीट झाला. 41 धावांचा पाठलाग करत असताना माऊली 11B तलावपाडा या संघाच्या धावसंख्या धावफडकावरती जाऊन पोहोचले. ती म्हणजे आपण पाहत आहेत अर्थातच 26 धावा धावफडकावरती. आता मात्र 12 चेंडू आणि विजयाकरिता लक्ष इथून देखील पाहायला मिळेल. ते म्हणजे 15 धावांचं 12 चेंडू 15 धावा. ऐकूया डीजेला, येऊया महत्वपूर्ण लढतीच्या दिशेने. थँक्यू अमेरिका लँडिंग. एक जबरदस्त ग्रुप आपल्याला पाहायला मिळतो या परिसरातील. आणि सन्माननीय कार्तिक शेठ पाटील एक सुंदर व्यक्तिमत्व. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर भरपूर काही त्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी दिले गेले. 12 चेंडू 15 धावांचं लक्ष या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये राहिले. हो, यावेळेला जर पाहिलं तर टॅप टू ग्राउंड पाहायला मिळतो. यावेळेला काय घडलं जाईल मैदानाच्या आतमध्ये, विकेटची शक्यता दाट होती. आणि यावेळेला जर पाहिलं तर धावचितच्या माध्यमातून फलंदाज बाद झाले, कुठेतरी घाई करण्याचा प्रयत्न केला. हार्दिक पाटील बॅक टू दी डगआउट. धन्यवाद. स्टेप आउटहून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजच्या माध्यमातून केला गेला. हार्दिक पाटील यांना आपण पाहिलं, एक सुंदर खेळाडू पाहायला मिळतं. परंतु थोडीशी चुकी त्याच्या माध्यमातून झाली गेली. हेमंत राऊत जे नवीन फलंदाज आले आहेत, परंतु प्रतीक पाटील ज्याने 5 चेंडूचा सामना केला आणि आतापर्यंत 8 धावा त्याच्या माध्यमातून बनवले झाले. 26 धावा धावफडकावरती लगावल्या गेल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी आता मात्र अक्षय. हो, यावेळेला जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आहे. आता मात्र दबाव दडपण प्रेशर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला संघ पाहायला मिळतोय. माऊली 11B तलावपाडा संघावर दिसते. कारण की एकंदरीत जर पाहिले तर हा संघ आतापर्यंत वरचं ठरला होता, परंतु अक्षयची गोलंदाजी ही अचूक टप्पा भेदक मारा सहनशीलता गोलंदाजमध्ये दिसते आणि चांगली गोलंदाजी राहिले. यावेळी ऑन साईडला बॉल खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे आणि पाहता पाहता क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सुंदर झेल टिपण्यात आलाय. 0 का हिरो गोलंदाज मिस्टर हेमंत राऊत बॅक टू दी डगआउट. माऊली चषक 2024 एक सुंदर स्पर्धा आणि एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. मॅच आता मात्र रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. 9 चेंडू आधी 15 धावा. मी कौतुक करीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. मिस्टर अक्षय की ज्यांनी जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत केले आहे. विथ द लाईन जबरदस्त लाईन त्यांची पाहायला मिळते. अॅक्युरेसी जबरदस्त पाहायला मिळते. आणि काय गोलंदाजी आतापर्यंत केले आहे.
विस्मरणीय, परंतु ऑन साइड ला मोठा फटका खेळलाय जे नवीन फलंदाज झाले आहेत मिस्टर बंटी. प्रतिस्पर्धी संघाचे वाजवले घंटी, येतोय सहा धावांकरिता माऊली चषकातील दमदार षटकार आणि सन्माननीय कार्तिक शेठ पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये. जबरदस्त फटका पाहायला मिळाला तो म्हणजे मिस्टर बंटीच्या माध्यमातून. टायगर अबीबी जिंदा आहे असं मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना 8 चेंडू 9 धावांची गरज. आता मात्र जर पाहिलं तर षटकांची मॅच फसली आहे. एका बाजूला माऊली 11B तलावपाडा, दुसऱ्या बाजूला गावदेवी कनेर. परंतु यावेळेला जर पाहिलं तर माऊली बी तलावपाडा या संघासाठी भरपूर कॅश प्राईज लावले जात आहेत आणि सन्माननीय कार्तिक शेठ पाटील यांच्या माध्यमातून जर देखील या षटकाकरिता कॅश प्राईज लावले गेले. ओहो, यावेळेला जागेवर खेळण्याचा प्रयत्न. ऑप्स्टिकच्या बाहेर बॉलला पिचिंग केले जाते. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा धाव या ठिकाणी ऍड केली जाते. एक एक धाव या मॅच मध्ये महत्वाची आहे आणि हा व्हाईट बॉल तर भरपूर महत्वाचा राहील. अगदी ऑप्स्टिकच्या बाहेर पंचांचा अचूक निर्णय पाहायला मिळते. अक्षयचे 3 पहिला बॉल सुंदर होते परंतु त्यानंतर षटकार भरपूर काही सांगून जातोय. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर सुंदर फटका एक्स्ट्रा डीप मध्ये ठोकलाय. 6 धावांकरिता षटकार, क्या बात है, जबरदस्त खेळी. थँक्यू. एक्सपिरियन्स इज ऑन बेस्ट टीचर असं मैदानाच्या आतमध्ये मिस्टर बंटी ने प्रतिस्पर्धी संघाची घंटी आता मात्र वाजवले असं म्हणावं लागेल. 2 धावांची गरज. याही वेळेला जर पाहिलं तर फटका फसला गेला. आता मात्र जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आलेत आणि त्यांच्या माध्यमातून झेल टिपण्यात आलाय. येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 6 विजयाकरिता 2 धावांचं लक्ष. 6 चेंडू 2 धावा, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा माऊली चषकाचा हा दमदार ठराव. धन्यवाद धन्यवाद डीजे. प्रथमदा जर पाहिलं तर 5000 रुपये होते, त्यानंतर 10 झाले. आता मात्र सर मैदानाच्या आतमध्ये माऊली 11 बस संघ जिंकला तर 15000 रुपये या ठिकाणी सन्माननीय आपण पाहतायत कार्तिक शेठ पाटील यांच्या माध्यमातून देण्यात येईल. आता मात्र 15000 रुपये 2 धावा आणि तिथून जर पाहिले तर 6 चेंडू असतील. निश्चित स्वरूपात जर पाहिले तर कोण जिंकेली मॅच. एका बाजूला संघ पाहायला मिळतोय माऊली 11 ब तलावपाडा, विपक्ष गावदेवी कनेर. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. 6 चेंडू आणि विजयाकरिता लक्ष या ठिकाणी पाहायला मिळेल. मग चेक 6-2 मॅचचं समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नवीन फलंदाज गेलेत मिस्टर आपण पाहतायत जे नो स्ट्राईक एंडवरती आहेत सौरभ, परंतु स्ट्राईक एंडवरती आहे प्रतीक पाटील ज्याने 5 चेंडूचा सामना केलाय. 8 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवलाय. षटक क्रमांक 5 मध्ये आलेत मिस्टर वैभव. 6-2 पहिला बॉल ओव्हर दी विकेटने आवडला जर पाहिला तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. सुंदर एक धाव तर कम्प्लीट केली गेली. पैसा वसूल मॅच. आता मात्र 5 चेंडू आणि 1 धावेची गरज. जिंकला तर आता मात्र 5 नाही 10 नाही तर 15000 रुपये मिळतील. ते म्हणजेच माऊली 11B तलावपाडा संघाला सन्माननीय कार्तिकदादा पाटील यांच्या माध्यमातून एक मोठं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजेच कार्तिकदादा पाटील यांच्या माध्यमातून भरपूर प्रतिसाद राहिला संपूर्ण संघासाठी. व्हाईट बॉल आणि अशा रीतीने जर पाहिलं तर मॅच फिनिश झाली आहे. बॉल चालला थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकाऱ्याकरिता आणि अशा रीतीने माऊली बी तलावपाडा संघ विजयी झालाय. हार्ड लक टफ लक गावदेवी कनेर. धन्यवाद 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 डीजे. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ठरले जाते त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच मिस्टर हार्दिक पाटील ज्याने 13 धावा बनव
दोन एकंदरीत जर पाहिलं तर दोन षटकात त्याने टाकले आणि तिथून जर पाहिलं तर त्याने जवळपास सहा विकेट्स घेतल्या